महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्तांतर होईल असं भाकीत शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केलं आहे सुप्रीम कोर्टात संविधानाच्या आणि कायद्याच्या विरोधात कोणतेही न्यायमूर्ती निकाल देणार नाहीत याची खात्री असल्याने सोळा आमदार अपात्र ठरतील असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे आमदार आमच्या संपर्कात असून भविष्यात पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झालं तरी आश्चर्य वाटण्याची गरज नाही असंही ते म्हणाले कोणत्याही परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयामध्ये संविधानाच्या आणि कायद्याच्या विरोधामध्ये कोणतेही न्यायमूर्ती निकाल देणार नाहीत याची आम्हाला खात्री असल्यामुळं सोळा आमदार हे अपात्र ठरतील टेन्थ शेड्यूलनुसार हे नक्की किंवा त्यांना स्वतःचा बचाव करण्यासाठी दुसऱ्या एखाद्या पक्षात विलीन व्हावं लागेल मग ते स्वतःला शिवसैनिक कसे म्हणा त्यांना एखाद्या पक्षा हो। पक्षाचा आसरा घ्यावा लागला अशा वेळी यातले किती आमदार हे दुसऱ्या पक्षात विलीन व्हायला मानसिकदृष्ट्या तयार आहेत याची संपूर्ण कल्पना आमच्याकडे आमदार आमच्या संपर्कात आहे आणि भविष्यामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झालं तरी आश्चर्य वाटण्याची कारण गरज नाही शिवसेना सर्व निवडणुका लढवणार असून स्वतंत्र लढायचं की महाविकास आघाडी सोबत याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती संजय राऊतांनी दिली या सत्ता स्थापने मागे भाजपाचा काय डाव होता याबाबत संजय राऊत म्हणाले शिवसेना सर्व निवडणुका लढेल स्वतंत्रपणे लढेल की महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढेल याच्याविषयी निर्णय एकत्र बसून घेतला जाईल पण आम्ही इतकं सांगू शकतो की भारतीय जनता पक्षाला शिवसेना फोडायची होती शिवसेना फोडून अशा प्रकारे महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर निवडणुकामध्ये महाराष्ट्राला दुबळा आणि मराठी माणसाला कमजोर करण्याचं त्यांचं कारस्थान होतं त्यात त्यांना आता जरी यश येताना दिसत असलं तरी हे यश दीर्घकाळ टिकणार नाही मी परत रिपीट करतो महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्ता परिवर्तन झालं तरी मला आश्चर्य वाटलं